जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मंदिरे भाविकांसाठी खुली करावी म्हणून नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातपूर विभागाच्या वतीने सातपूर कॉलनीतील श्री दक्षिणमुखी साईबाबा मंदिर परिसरात घंटानाद आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा जाहीर निषेध करण्यात आला होता। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांनी विनापरवानगी आंदोलन करणे तसेच जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करणे आदी नियमानुसार आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व सातपूर मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच सर्वांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले। घंटानाद आंदोलनाचे आयोजक मनसेचे नगर सेवक सलीम मामा शेख, सभापती योगेश शबरे, योगेश लबडे, विजय आहिरे, सचिन सिन्हा, मिलिंद कांबळे, ज्ञानेश्वर बगडे, वैभव महिरे, निशांत शेट्टी, अंबादास आहिरे, आरती खिराडकर आदींवर कारवाई करण्यात आली आहे। यांच्या न्यूजसाठी सुनील पगारे, सातपूर।